हेलो हाय श्रेया, श्वेता बोलती। हाँ बोल ना श्वेता, काय करती? आज कशी काय आठवण आली? अगं मला कळालं की तुला ऍडमिट केले, मग 12वी नंतर आज फोन केलाय तुम्हाला? अगं नाही ग, बारशीला आले होते म्हणून कॉल केला। हो कधी आली? तुला ऍडमिट केलं हे समजल्यानंतरच निघाले होते। ते जाऊ दे, तू कशी येते सांग। काही नाही ग, नॉर्मल आहे। बरं, नेमक्या कोणत्या हॉस्पिटलला ऍडमिट आहेस तू? सिटी हॉस्पिटल। बरं, आलेस मी अर्धा तासात। हो ये। श्रेया अगं शांत बस ना, नको विचार करू एवढा, होईल सगळं ठीक। नाही यार, मला जगण्याची अजिबातच इच्छा नाहीये। प्लीज यार असं नको ना बोलू। मग काय ग, क्लासेस चालू करायचा डिसिजन तर माझ्या एकटीचा नव्हता ना। अभि, विजय आणि सीमा सगळेच होते। मग एवढा अपमान माझ्याच वाटायला का? एका क्षणासाठी तर असं वाटत होत शुभम माझ्या अंगावर नाही, माझ्या आयुष्यावर, माझ्या करिअरवर पाणी टाकतोय। चांगलं काम करणाऱ्या प्रत्येकाच्या वाट्याला हा अपमान असतोच का ग? जाऊ दे, माझा ना शूज तुटलाय, तो कधी शिवून भेटणार? काय? आणि ना इथं माझी बॅग होती, कुठे आहे ती? त्यात ना मी चॉकलेट ठेवले, विजयला द्यायचे। आज आमचे रिलेशनला 3 वर्ष पूर्ण। बर्थडेस का तू? समजते का काय बोलते? ते हॉस्पिटल मध्ये आहेत आपण, याचा दुसऱ्यांना त्रास होतोय। आणि मला होतोय त्याच काय? विजय हॉस्पिटल मध्ये। काय? हो काय सांगतेस तू? शुभम तुझ्यासोबत तसं वागल्यामुळे। विजय आणि अभी शुभमला मारायला गेल्याने त्यांना ऍक्सिडेंट झाला। आत्ता कुठे आहेत विजय आणि अभी? तो खूप सिरियस आहे आणि हॉस्पिटल मध्ये। मला आत्ताच्या आत्ता विजय। श्रेया, श्रेया ऐक ना, सावर स्वतःला। तेच तर नाही जमत ना श्वेता, तूच सांग ना मी काय करू। हे रडारडी बंद करा तुमची। आण्या आला तू? हा मग लेट पण थेट, आण्या इज ग्रेट। हा हा आलाय मोठा, ग्रेट वाला रिकाम टेकडा कुठला? ए मी काही रिकामा नाही आलो। मग कोण आलाय सोबत? तुझा तांब्या भरून आला। ए सीमाचा डायलॉग मला नाही मारायचा। ए तू गप। हा श्रेया तू काय म्हणत होतीस? काय आणलंय तू सोबत? टन टन, पेशंटला बघायला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये। हा खा तूच। ए तुला नाही आणला, मी आपल्या श्रेयासाठी आणलाय। तर श्रेया विजय कसा आहे आता? बसा बसा, कशा आहे तब्येत? ठीक आहे। आम्हाला काय कळतंय तुम्हाला त्यातली माहिती? श्वास घ्या, सोडा। बरं आहे ना? रिपोर्ट कुठं आहे? खायला प्यायला कवापासून देऊ द्यात? चालू करा की, काही अडचण नाही। आता आम्हाला नाही एवढं कळत, पण बरं आहे ना? व बरं आहे, एकदम छान आहे, तुम्ही आरामात राहा। एक्सक्यूज मी, हॅलो सर, 3 वाजता सहजी झोप आता शांत। अक्कल नाही तुला सौरभ? अरे काय सौरभ,
गाडी चालवता येत नाही का तुला? थोडी स्पीड मध्ये होती. काय स्पीड मध्ये? भोसले साहेब, आपल्याकडे बाईक आहे, पंखा असलेलं विमान नाही हवेत उडवायला. अनफॉर्च्युनेटली जर दिवस गेला असता तर कोणत्या भावात पडला असा तुमचा तो स्पीड? शांत हो जरा. चला बाहेर हॉस्पिटल. विजय कुठं आहे? वर आहे. चल. बर, त्या ट्रक ड्रायव्हरच काय झालं? फरार आहे. गमनव आता आई बापाला. मग कशी आहे तब्येत? ठीक आहे. आई आबा कुठे आहेत? डॉक्टर कडे गेलेत. सॉरी. मग अजून? रडायला काय झालंय तुला? ए तू काय, त्याला घडलेल्या प्रकाराबद्दल थोडी तरी लाज वाटते, पण तू तसाच निर्लज्जासारखा ताटपणात. सौरभ, मला काय म्हणायचंय, पण झालेल्या गोष्टीला कितपत चिटकून बसायचंय आता? काय पुढचा विचार करायचा आहे का नाही? श्रेया कशी? ठीक आहे, जाणार आहे मी तिला बघायला थोड्या वेळाने. त्याच्या अगोदर मला तुम्हा दोघांसोबत काहीतरी बोलायचंय. काय? एवढी कसली गडबड उतरी आपल्या या सुपरस्टारला की समोर येणारा ट्रकही दिसला नाही? अरे सौरभ, ते आउटसाइड नियत होता. हे बघ, तो कुठून आला, कुठे गेला हे नाही विचारलं. नेमकं गडबड कशाची होती तेवढं मला सांग. अरे ए, जेवढं विचारलंय तेवढंच सांग. खून. खून? हा खून. कोणाचा? त्या शिव्याचा. अरे कॉलेज टाइमच्या विषयी एवढे मोठे नसतात रे जेवढे आपण त्याला समजतो. अरे पण मला त्यावेळेस काय समजत नव्हतं, मला फक्त शिव्याला मारायचं होतं. हे बघ, मला आणि सगळं काही सांगितलंय, पण ट्युशनमुळे खून वगैरे एवढा राग बरा नाही. सौरभ, विषय फक्त ट्युशनचाच नव्हता. मग नेमकं काय विषय आहे? घाबरण्याचं काही कारण नाही असं मी तुम्हाला म्हणालो होतो, पण काय डॉक्टर साहेब बोला ना. हे बघा चव्हाण, मी तुमच्यापासून काही लपवून ठेवणार नाही. मला वाटतं ही गोष्ट फक्त एका अपघाताची नाही आहे. म्हणजे? विजयच्या मानसिकतेवरून असं वाटतंय की त्याच्या मनामध्ये कोणाविषयी तरी राग आहे, किंवा तो तुमच्यापासून काहीतरी लपवून ठेवतोय. नेमकं काय साहेब? आता बघा, ती गोष्ट वडील या नात्यानं तुम्ही जर का सांत्वन करून त्याला विचारलं तरच तुम्हाला कळेल. नाही डॉक्टर साहेब, जेव्हापासून शिकायला त्याला इकडे पाठवलंय ना, तेव्हापासून पोरग पार बदलून गेलं, काही सांगत नाही. मध्ये मध्ये सारखं फोन करायला. आता आम्ही करावं तेवढं. कदाचित हा बदल या वातावरणामुळे असेल. तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या. आता कसं आहे, तुमचे मेवणे माझ्या संपर्कातले म्हणून मी सांगितलं. बरं केलं डॉक्टर साहेब. येतो मी. हो या चव्हाण साहेब, काळजी करू नका, अजून वेळ गेलेली नाही. होय. पोरांनी नशिबाला आहे माहित, बोट मारून त्यांना शिकवायला पाठवायचं आणि फक्त त्यांनी असलं कुठं करायचं. काय स्वप्न बघून ठेवलं नाही पोरांना. शेवटी पाणी फिरवणार.
आपल्याला बापाच्या कर्तव्यापासून वळून बघा. जे होईल ते बघ रे पांडुरंगा. हे बघ वरच्या मजल्यावर दोस्त आपले ऍडमिट लक्ष ठेवायचं काय मुलगी आहे का. हा पण जरा सांभाळू तुझ्या बहिणी सारखी आईला चील ती दादा बनून जाते. हा दादा जर काही हालचाल दिसली लगेच आपल्याला फोन फिरवायचा काय. हॉस्पिटलमध्ये कुठले हालचाल होणार. अरे विषय जरा गंभीर आहे तुला नाही कळायचं. फक्त नाही नाही नको. अरे कशाला नको. अरे घे. बर ठीक आहे. हे बघ मला कॉलेजवर जायचंय जायला मला सगळं बघायला लागते. कुठं कुठं बघू मी. आईला 20 रुपये देऊन काहीच्या बापाने पार्टी केली. तू म्हणजे बसने फक्त एक अशी करू विश्वास तर जवळच्यावर पण ठेवायला कारण दुश्मनी आपलीच पाहिजे असते कळला का. मग पुढचं काय विचार पुढं काय बस नाही म्हणलं असत तर आपल्या तिघांचीच ना. बर जंगलाचा राजा एकच असतो कळला का शिर्या. रुपये भाई बसची खुर्ची तुझी झाली म्हणायचा का. मग खूप अफसोस वाटत रे त्या गोष्टीचा पण काय करणार. खुर्ची रिकामी ठेवून तर चालणार नाही ना. हा खुर्चीवर गर्दी देऊन ये त्याची काळजी घ्या म्हणजे झालं. तुला काय म्हणायचं नेमकं. तुम्ही म्हणताय आधीच कोणतं नेमून ठेवलं असलं तर. हे बघ तुला विचार करतो म्हणून बारकाच राहिला. सांगता येत नाही कधी कोण पलटल. एवढा जर विचार केला नसता ना एवढा स्वर आला नसतो कळला. हे बघ गरीबाचा जॉनी लिव्हर जमलं का बस सारखं. शिरे लय आठवण येते करतो बच्ची. शिरे बसने जी पण सत्ता बनवली ना ते आपल्या बळावर. लोक त्याला एकट्याला भीत नव्हती आपल्यामुळे भीची. जाऊ दे तुला नाही कळणार. तुम्हाला कसलं दुःख वाटत नाही यार बस गेल्याच. लगा तुला एका गोष्टी चिटकून राहायची सवय लागली शेपटासारखी.
जाऊ दे, चालते चालते गेलं, जाऊ दे. बॉसचा राईट हँड मी होतो, आता तू माझा राईट हँड आणि मी तू बॉडी गार्ड. तुला काय बॉडी गार्डची गरज आहे, आम्हाला तुझ्यापासून आमची बॉडी गार्ड करावं लागत. ते बरोबर आहे, बरं जाऊ दे. बॉसची सत्ता तुझी झाली तर तिसऱ्या आणि त्या पोरीच्या पायात तर बॉसची जिंदगी गेली. म्हणून ती सत्ता पण वाढवू शकली नाही. म्हणजे आता तू का सज्जन का म्हणे? सज्जन तर आपण आधी पण नव्हतो आणि आत्ता पण नाही. सत्ता वाढवायची असेल ना तर पोरीचा विषय कसा आहे, झालं काम खोलाम. झालं त्या पोरीच्या जिंदगीत ना आता आपला ताप मिटला. असा कसा मिटेल, आम्ही कसं डे. बर बर, आम्ही वहिनी म्हणू का त्याला. चल श्रेया. आयुष्यात मी फक्त तुझ्यावर प्रेम केलंय, तुझ्याकडे बघूनच प्रेम या शब्दाचा अर्थ समजू शकतो. हो का? आज एवढी लाडेगुडी कशामुळे? सहज वाटलं म्हणून. पण समज आपण काही कारणामुळे वेगळे झालो तर? असं बोलायचं असेल तर चालली. मी इमॅजिन कर ना, आपण एका शहरात आणि अशी परिस्थिती निर्माण झाली, पण काही केलं आपण भेटू शकत नाही. मग काय होईल? मग तुला उचकी लागेल आणि काय केलं थांबणारच नाही. हो का? अरे पण मग उचकी थांबलीच नाही तर त्याचा मला त्रास होईल ना, मग काय करू? तुला जर वाटलं ना की ही उचकी माझ्या आठवणीमुळे येत आहे तर तू नाक दाबून मोठा श्वास घे. पण हा, श्वास पोटात गेला पाहिजे. मग बघ दुसऱ्या क्षणी कशी उचकी थांबते. हो का? डॉक्टर विजय चव्हाण. काय झालं रे? गोळी कशी लागली काय बघा जरा तपासा. आता कसं आहे सर माहिती आहे का, ह्याला गोळी इकडून ह्याच्यावर झाडली असावी, ह्याला घासून गेली गोळी. जर आता ही सरळ आली असती ना, समोर धडकली असती, काचेच्या अलीकडल्या साईडनं गेली गोळी. ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस सिक्युरिटी काय करत होती? ती चौकशी करतो ना. सीसीटीव्ही वगैरे बघावं लागतं. घेतो सर. आणि डॉक्टर साहेबांसंग सुद्धा चर्चा करतो. असतील तर भेटू, बोलू त्यांनाही. हो सर. तुमच्यावर हल्ला झाला तेव्हा तुम्हाला काय दिसलं का? काय पाहिलं का? काय नाही, पण ती चष्मा सापडलाय बघा. ही एवढं सापडलंय चष्मा. शिंदे बघा जरा काय, आणखीन काय इकडे तिकडे काय दिसतंय का? ठीक आहे सर. तुम्ही कुठले आहेत? मित्र आहे आम्ही. मित्र आहेत साहेब. बर, तुम्ही तर केलं नाही चहा हल्ला बिल्ला काय? नाही 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 साहेब.
कधी बांधणं झाली होती तुमची? कसं काय म्हणजे काय झालं कळलंच नाही. अरे मला पण काय माहित नाही, मी पण झोपले. ते आबाल ते अचानक आवाज आला त्यांनी जागा. चालतंय. इथं ड्युटीला रात्री कोण होते? नर्स वगैरे कोण नव्हतं का सर? कोण नर्स होते, कोण डॉक्टर होते त्यांच्याकडून माहिती घ्या. काय अशा प्रकरणात जवळचेच लोक गद्दार असतात. हा सर. त्यामुळे त्यांच्या वडिलांना विचारा, मित्रांना विचारा, काय माहिती मिळते का बघा, काय क्लू सापडते का बघा आपल्याला. हो सर. आणि चौकशी करा. बर. पण तुला लागलं वगैरे तर नाही? जखम कुठं काही? तुमचा कोणा संशय वगैरे काय? कशाचा संशय काय? आम्हाला काय माहित, शीक वालीला शिकतय, आम्ही आपलं शेती करून जगतोय, आम्हाला काय माहित. त्याच कुणा सांगा असं भांडणं वगैरे काय झालती का? काही माहित नाही बघा, काय झालं ते झालं, हे असं झालंय. ठीक आहे. स्पष्ट चेहरा पाहिला नव्हता का? नाही, मी झोपेत होतो. स्पष्ट दिसेपर्यंत तो फरार झाला. तुमचा कोणावर संशय? शुभम. शुभम? कोण शुभम? शुभम पाटील. म्हणजे त्या डीके पाटलाचा मुलगा? हा. हो हो. त्याच्या पण फाईलवर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. म्हणजे? न्यूज बघत नाही का तुम्ही? म्हणजे काय साहेब? अरे त्याचा खून झाला तुम्हाला माहित नाही का? तुला कसं माहिती? सर ते न्यूज मध्ये पाहिलं. अच्छा. मग हा गॉगल कुणाचा आहे? हा तर अभिचा गॉगल. अभि? कोण अभि? आमचा मित्र. म्हणजे मित्रानेच मित्राचा. विजया, काय झालं? रात्री हल्ला झाला म्हणे तुझ्यावर. सर अभि. हा, त्याचीच इन्क्वायरी चालू आहे. अभि? हा सर. हा गॉगल तुझा आहे? हा. नाही, माझ्यासारखाच आहे पण माझा नाहीये. दाखव तुझा गॉगल. एक मिनिट. हा माझा गॉगल. ठीक आहे, राग मानू नको, हा आमच्या तपासाचा भाग आहे. ठीक आहे सर, पण विजेवरती हल्ला करणाऱ्याचा तपास लवकर निघला पाहिजे, कारण आता आमचा एकही दुश्मन शिल्लक नाहीये. हल्ला करण्यासाठी दुश्मनाची गरज नसते, कधी कधी जवळचे लोक पण हल्ला करतात. हा तेच, जे काय असेल ते. पण माझी काही गरज पडली तर सांगा, उपलब्ध आहे मी. तुझी तर गरज लागणारच आहे. हा ठीक आहे. कसं काय घडलं बाबा? हे काय म्हणत, कोणी नवीनच होते इकडे. विजय, शुभ्याबद्दल जास्त विचारलंय ना त्यानं? नाही. आर पण ते गॉगल आभ्याजवळ कसं काय? काय माहित आता कसा आढळला तो. कुठे सापडला ते गॉगल? तुम्हाला असं काय कुणावर संशय वगैरे काय येतोय का? हा, ते आभेवर संशय येतो, त्याची चौकशी करा, माहिती घ्या आणि हा गॉगल घ्या. हो सर. कुणाचा आहे काय चौकशी करा, सीसीटीव्ही पहा. मी ती सीसीटीव्ही चेक करून फुटेज वगैरे बघून रात्री कोण जे सिस्टर ड्युटीला होत्या त्यांची पूर्ण डिटेल मी चौकशी करतो सर. ठीक आहे, माहिती घ्या. हा सर. काही कायदेशीर प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. येतो येतो. श्रेया बाळा, नको काळजी करूस, सगळं काही ठीक होईल बघ.
हे असे लाईफ मध्ये चढ उतार येणारच आहेत ग. आणि शेवटी तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही जे करतायत ते बरोबर आहे म्हणून तुमच्या डिसिजनवर ठाम राहायचं. नकोस काळजी करू. आणि मला माहितीये माझी श्रेय अजिबात डिप्रेशन मध्ये जाणार नाही, हो ना? अगं श्वेता तू आलीस, होय ये ना बस. काय चाललंय, कॉलेज काय म्हणतंय? ठीक आहे. आणि स्टडी? चालू आहे. चालू आहे ना, तिला समजवलंय मी. तुलाही सांगते, तुम्ही करतायत ते अगदी बरोबर आहे. चालतंय, तुम्ही काय करा, तुम्ही मारा तुमच्या प्रायव्हेट गप्पा, मी येते जाऊ ना. हो श्रेया बाळा येते. हा काय झालंय श्रेया? अगं ते श्वेता काय झालंय नेमकं? अगं ते विजयवर हल्ला झालाय. काय? असं नाही होऊ शकत, मला पण विश्वास नव्हता बसत. पण सौरभचा सकाळी फोन आला आणि हेच सांगितलं की येऊ नको बोलला सकाळी तिकडे, पोलीस आलेत. अगं पण एक मिनिट. हॅलो. हा मम्मी. अगं श्रेयाकडे आले होते. हो हा आले आले. अगं श्वेता आपण विजयला भेटायला जायचं का? तू आराम कर, मला घरी जायचंय, श्री पायरीवरून पडलाय. हो का? हो काळजी घे, जा मग तू. असं कसं होऊ शकतं, कोण असेल हा विजयचा दुश्मन? शुभमचा तर खून झालाय, मग हा नवीन कोण? माझ्या विजयवर हल्ला झालाय म्हणजे आता माझ्यावर पण हल्ला होणार, मला पण कोणतरी गोळी घालणार का? मग मी मरणार? नाही नाही, मला नाही मरायचंय. Thank you.
धन्यवाद हा दादा पण येऊ का चला धन्यवाद आनंदा अरे नेमकं काय झालं हो रस्ते एकटी बेशुद्ध पडली होती उगाच काय होईल म्हणून आणली मी त्याला घरी नाही बरं झालं बरं झालं चल आपण तिला दवाखान्यात घेऊन जा नको 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 अहो हिचं तर कोण दुश्मन असेल आणि तिला कोणी बघितली तर उगाच दवाखान्यात तिच्या हल्ला होईल की बरोबर नको लेकराला अडचणी टाकायला हा बर आपण इथंच इलाज करू सोबे जा तू मिठाचं पाणी घेऊन औषध घेऊन येतो माझ दोन तीन दिवस लागतील काळजी घ्या तुझी तू हे औषध घेऊन तू नको काळजी करू मी आपल्या जीव सारखी काळजी घेईन मम्मी
उठली का बाळा तू? कोण तुम्ही? झोप बाळा झोप, तुला बरं वाटत नाही ना? आनंद गेला तुझी औषध आणायला। कोण आनंद? तुम्ही थांबाव, नवीन जागा बघून थोडी आवरली। तुम्ही नका पुराण चालू करू। नाही मला फ्रेश व्हायचं। अग तुला तोंड हापाय द्यायचंय असं का? जा बाहेर घेऊन। चल चल मी नेते, चल की मी नेते, चल आपण जाऊ। सॉफ्ट सॉफ्ट काय दुसरा ड्रेस नाहीये का? अरे बाळा पुरींना असलेच कपडे घालायचे असतात। पोरीने असलंच घालायचं असत। असं नाही करता अग, काय झालं? कसा आहेस? ठीक आहे। कधी सोडणार डॉक्टर बोलले? उद्या सोडतील। आई बाबा कुठे गेले? बाहेर गेले, ते मामा आलेत ना, त्यांना बोलत असते। विजय एक विचारू का? विचार ना। शुभमचा खून तुम्ही मारलं त्याला? होय मीच मारलं त्याला। जो कोण शेळ्याला असं करेल ना, मी त्याला तसंच मारेल। नाही तसं नाही, मी एका ठिकाणावरून चर्चा ऐकली होती की त्याच्या बरोबर कपाळाला गोळी लागली होती। काय? आणि तू एवढा पण शार्प शूटर नाही, एवढ्या रागात असून सुद्धा त्याला गोळी मारली असेल। अरे पण मला काय समजत नाही। बर तू काय काळजी करू नको, आबे आणि सौरभ आहेत ना, ती नक्कीच काहीतरी मार्ग काढते। तू घरी जाऊ द्या। असलं कसलं नाव आहे? मला इथं सगळी बावड्याच म्हणतात। अरे पण तुझं काहीतरी नाव असेल ना, जे तुला शाळेत वगैरे म्हणतात। माझं नाव रवी आहे, पण ते फक्त शाळे पुरत। बर तुमचं गाव कुठलं? मी बारशीची। तू कुठल्या गावचा आहेस? हेच गावचा। हे कोणत काय नाव या गावाचं? वाघमार। बर तू बारशी कुठे आहे? ते सोलापूर जिल्ह्यात आहे। हे गाव तालुका वाईज जिल्हा सांग।
माझ्याकडे फोन पण आहे, इथं कोणाच्याच घरी नाही. खरंच तुझ्याकडे मोबाईल आहे? घेऊन येतोस का? घेऊन ये काय, तिच्यात घेऊन. लागली असेल आपल्याला. चल जरा लवकर येतो आम्ही. चल भेटू पुन्हा. ये मग परत. काय नाही बाबा, तुम्ही तपला बघा काय असेल ते. मी आता ह्याला नाही पाठवणार. पण कॉलेज बघितलं कसं कॉलेज शिकता होती. आम्ही तिकडे मर मर उन्हातानात काम करायचं आणि कमवलेलं सगळं ह्यांच्या दवाखान्याला भरती करायचं. नग आपलं झालं ते वाईट झालं, पण इथून पुढे असं नाही व्हायचं. काय ना काय एकदा चान्स द्या की काही नाही. चल ये बाबा चल. चव्हाण साहेब काय घरी निघालात काय? होय आता सोडलंय. काय झालं साहेब असं अचानक? शर्मा हे वाचा. काय झालं? मी सांगतो, शुभम पाटील यांच्या खुनाच्या प्रकरणी यांना अटक करण्यात येत आहे. काय ते खोट आहे साहेब. शर्मा अभि भोसले तुम्हालाही या प्रकरणी अटक करण्यात येत आहे. जाऊ नका अभि भोसले. काय झालं आबा? आबा आबा अभि भोसले पोलिसांपासून पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. चल रे आबा. चल आबा सोडा. आबा थांब थांब. अभि भोसले पोलिसांपासून पळून जाऊ शकत नाही, तुम्हाला शिक्षा भोगावीच लागेल. अशा प्रयत्नाने तुमचा गुन्हा आणखीन सिद्ध होईल. फरक पडत नाही.
मला भूक लागली. होय बाळा जा धुवून ये वाढते. आपल्याकडे दुसरं काय खाणार? पण हे नको मला. का तुमच्यात भाजी भाकरी खात नाही का? पण हे नको मला. काय झालं? तू दिवसभर जेवली नाही, खा थोड. हे चांगलं नाही लागणार. अग पण तुला भूक लागली ना? पण हे नको. बरं इकडे ये, मी तुला सारते. काय झालं? घरची आठवण आली का? जाशी ना घरी, आनंद आहे म्हणजे. जेव वाचवलं मला तू. सांग काय मदत करू शकतो तुझी? काय करू शकतो? काय पाहिजे तुला? तुझा जीव. काय बरोबर आहे? कोण आहे तू? सत्य नजरव शुभम पाटील. सत्या, आबी भोसलेला मारणं एवढं सोपं वाटलं काय तुला? मी कशासाठी? कृपया त्याला मी एकटाच बघणार, तुम्ही फक्त तमाशा बघा. What?
ए रडू बाय, तुला पण छान छान रडायला येते की? काय झालं मेड्या, मला एकटीला सोडून गेलात ना, कोणी शोधायला पण आलं नाही. बावट नोंद. अग हो हो हो, आता एकदमच शिवा देणारच का, नंतर मग काय बोलायचं लक्ष होणार नाही. अजून मी आहे. थँक गॉड, आता कुठं माझ्या जीवात जीव आलाय. मलाही तर अजिबात नाही करमत आहे रे. श्रेया, अजून थोडे दिवस, तुला नाही माहिती या दरम्यान काय प्रॉब्लेम झाला. म्हणजे तुला तर माहितीच आहे ना शुभम सोबत काय झालंय. हो, मर्डर झालाय त्याचा. पण कोणी केलंय माहितीये का? नाही. बरं ते जाऊ दे. विजय कसा आहे आता? श्रेया, विजयवर झालेला हल्ल्याचा अजून तपास लागला. पोलीस अजून तपासतच आहे. कुठपर्यंत आलाय तपास? पोलिसांचा डाऊट तर आबीवरच. अरे असं कसं होईल? आबी का करेल हल्ला, ते पण विजयवर? मला ना काहीच कळत नाहीये. मी इथं कशी आली? मला कुणी आणलं? वेड लागल्यासारखं झालं यार मला. ऐक 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 ऐक, सांगतो 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 सगळं. ज्या दिवशी विजयवर चांगलं झालं ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे विजयला भेटायला गेलो होतो. पोलिसांचा तपास चालू होता आणि मला फोन आला, हॉस्पिटलमध्ये काहीतरी हालचाल झाली. म्हणून मी सविस्तर चौकशी केल्यानंतर मला समजलं की हॉस्पिटलच्या खिडकीमधून खाली कोणतरी पडलं आणि डायरेक्ट ट्रकमध्ये पडलं. मग मी ट्रकचा नंबर घेतला आणि त्याचा पाटला सुरू केला आणि पाटला करता करता सातारा जिल्ह्यात ट्रक घेऊन पडलो. आणि मग त्यातून तुला बाहेर काढलं आणि इथं माझ्या मामा मामीची इथं आणून ठेवलं. तुला चांगल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा ॲडमिट करायचं ठरवलं होतं. मग नंतर परत ठरवलं की तुला बेसिक ट्रीटमेंटवरतीच बरं करायचं. असं का? मला तुम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये का नाही नेलं? श्रेया, शुभमच्या खुनानंतर आणि विजेवरती झालेल्या हल्ल्यानंतर पोलीस त्याचा तपास करत आहे आणि त्याचा एक आपला मित्र आणि एक शत्रू होता आणि पोलिसांचा डाऊट तर सगळा आपल्या ग्रुपवरतीच आहे. आणि म्हणून तुला सगळं वातावरण शांत होईपर्यंत ठेवण्याचं ठरवलं आणि तुला मेंटली त्रास नको म्हणून तुला इथं आणलं. आणि तसंही तुला या नॅचरली वातावरणात राहायला आवडतंच. अजून किती दिवस राहायचं आपल्याला इथं? थोडेच दिवस. आता मी पण आहेच की तुझ्यासोबत. पण मी तुला आधीच सांगते, मी एकटी नाही राहणार. मला इथं कोणतरी मुलगी पाहिजे सोबत. बस, उद्या नियोजन लावतो लगेच. वा, तुझ्या इथं खूप ओळखी झालेली दिसत आहेत. हा मग. पण माझं ना इथं अजिबात मन नाही लागत आहे रे. इथली लोक कशी राहतात, काय त्यांची जीवनशैली, काय खातात, काय घालतात, माझ्यासाठी सगळं अशक्य. मी नाही राहू शकत यार इथं. काय 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 काय, मी पण आहेच ना तुझ्यासोबत. आता बघ तुला कसं कर्म होतं का नाही. आता आपण उद्या ना फिरायला जाऊया डोंगरात, मस्त फोटो काढू या डोंगरावरती, मस्त फिरू, नदीवरती पोहायला जाऊ. चला, आदेश आला. चला. रडूबाई तूच रडूबाई. प्रयत्न केला ना तर काय उपयोग नाही, कारण की तू आता सत्याच्या तावडी. सत्य कुत्र किती जरी भुकलं ना तर वागवत नसते, लक्षात ठेव. तुझे फ्रेंड शांत आहे ना, तो फ्रेंड ठीक आहे, डोक्यात बसू नको. खरच त्या शुभ्याला मी मारला असत ना तर लय बरं झालं असत. तू नाही मारलं, मग कोणी मारलं? आम्हाला काय माहिती आमच्या दुश्मनाचे अजून किती दुश्मन शिल्लक होते. तुला काय वाटत, तुझ्या असली गोष्ट ऐकून मी तुला सोडून दे. सत्या, काय
दिवस आमच्यापाशी, काही दिवसांच्यापाशी. मी कुठं जायचं ते मी ठरवल, मुद्दा काय आहे तेवढं बोल. मुद्दा सिंपल आहे, ह्यांनी आपल्या भावाला मारलं, आपण ह्याला मारलं. त्या दिवशी ते विजय वाचला नाहीतर गेम खाल्ला होता. काय म्हणजे विजयावर हल्ला तू केला होता? तुझ्या तर आई ना तुझ्या. त्याची सिंपल गोष्ट आहे ना, माझ्या भावाला तुम्ही कपाळावर गोळी घातली, मग मी बी त्या विजयाला हॉस्पिटल मध्ये जाऊन तिथंच गोळी घालायला ठरवलं. पण ती नर्स ओरडल्यामुळे नेम चुकला मला. आणि तुला तरी काय रे, मी बी तिथंच गोळी घ्यायला लागतो. पण ते इन्स्पेक्टर मध्ये आला आणि तुला वाटलं मेजर मेहरबानी केली, तुझ्या एवढा चुकला तूच. वाट बघत आपण कसल्या औषध आणायला काय माहिती. आता लागलं वेळ पण आता आणले सगळे बी बघा. माझ्या मेरूत नाही काय प्रॉब्लेम. माझ्या मेरूत काही प्रॉब्लेम आहे का? सांगा ना काका, मग सांगा ना. हे जेव गप तू बी जेव गप. आवाज बघून आलो मी. रुपया म्हणे बघा बस म्हणून बाहेर येतो. अभी अभि तुझी माझी काय पर्सनल दुश्मन नाही रे. तुम्ही दोघांनी भयाला मारले, आम्ही दोघं भाऊ भाऊ खूप एकजीवानी राहत होतो रे. कुठलीच कुठलीच दुश्मनी आजपर्यंत त्यांनी घरापर्यंत नाही आली. तुम्ही दोघांनी त्याला मारलं, गड्यामुळं पप्पांचा जणू जीवच गेला होता. त्यांना सहन नाही झालं म्हणून त्यांनी स्वतःला गोळी घालून घेतली. आणि माझ्या आई सारखे माझ्या पापा पण मला सोडून दिले आणि मी पुन्हा एकदा एकटा पडलो. हे बघ सत्य, आपल्या सांगता येईल ना त्याने त्याला नाही मारलं. तू नाही मारलं, तू नाही मारलं, मग कोणी मारलं, मग कोणी मारलं सत्य. मी खरं सांगतो, आम्ही शिव्याला मारायला गेलतो हे खरं आहे. पण शिव्यानी अख्ख्या कॉलेजच्या समोर शिळ्याच्या टॉपमध्ये पाणी होत आणि ही गोष्ट माझ्या डोळ्यासमोर घडली होती. त्या श्रेयाला एवढा मोठा धक्का बसला की कोमात गेली ती. तिला मी स्वतः ऍडमिट केलं होतं हॉस्पिटलमध्ये आणि नंतर विजयाला सांगितली ही बातमी. विजयाला राग अनावर झाला नाही, आम्ही बंदूक सोबत घेऊन शिव्याच्या आड्यावर पण गेलतो त्याला मारायला. Thank you.
शांत नहीं 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 विजय विजय नहीं 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 थप्पड़ आरु विजय आप नहीं नहीं सोड़ बात नहीं सोड़ अभी सोड़ विजय सोड़ चला चप्पल चल लो चल आर चलो तो आप उन्हें चल नहीं 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 भाई अलग टक्कर देना एक पन दुश्मन होता शुभम पार्टी लगो इस मारुषी घटने तू माला का इतने बनो ने लिखा है निशान बघ सत्य आम्हाला खोटं बोलून काय मिळणार आहे तुझ्यापासून जरी सुटलो तरी पोलीस आम्हाला शिक्षा देणार आहेतच काय पती माझे एवढे अवघड नसत हे बघ सत्य मी खरं सांगतोय तू खरं सांगतोय मला तू खरं सांगतोय म्हणजे मी येणार काय ना मला चांगलंच माहित आहे शुभम पाटील कधी एकटा नव्हता काय त्याची गॅंग होती गॅंग अरे मग तेव्हा कुठे गेली ती गॅंग त्याची जेव्हा आम्ही त्याला मारायला गेलतो कुठे गेलता ती शिरे ती रुपये ती महिन्या कुठे गेलता विचार लागत ना तू तेव्हा कुठे गेली शिरे तेव्हा कुठे येतात बस ते आपलं आपल्या नवीन साईडवर अरे तुम्हाला माझ्या माणसावर संशय घ्यायला लावून गोंधळ तर पाण्याचा विचार ना कर सत्य तुझा इतका विचार जो तुझा भाऊ करत असला असता ना ते आज जिवंत असला नवीन तुला त्याचा पोल काय लागला तसं नाही सांगते मी खरंय खरंय मग कुणी मारलं शुभमला सांग की त्या दिवशी काय झालं माहितीये का म्हणजे आड्यावर बॉस आपल्याला विचारून करतो का सगळे म्हणजे किती जरी इमानदारी केली तरी कुत्र्याचीच किंमत ना रुपये अरे इमानदारी कुत्र्याची असती होय आम्ही पण इमानदारच आहोत की का ना बॉस ते काय नाही म्हणून आम्हाला अंधारात ठेवा आणि अंधारात आमचीच मारा तुमच्या सुपुत्रावर एवढी हिंमत आली की अंधाराचा आळस घ्यायची पण गरज नाही जे ते आहे रोख आणि ते पण समोर असत किती प्रेम आहे ना भावावर आणि तू शिरे त्या वेळेचा मार बघून तुझी पाटली ना रुपया पोरग किती मोठे झाले ना तर बापा एवढे होत नसते त्या बापाला पण ह्याच पोरांनी मोठे केलंय रुपया तुझी काय दुश्मनी होती शुभम सोबत आपल्या मनात पण लई इज्जत होती खूप भारी वाटायचा प्रत्येक गोष्टीला रुपया रुपया करायची ती रुपया पण काही लोक शुभाचा कुत्रा म्हणून समजायचे पण एक दिवशी बॉस सुद्धा एक कुत्रा म्हणले रुपया लाईक इट राह बॉस इज्जत करतो म्हणून काय कमी समजू नका नाहीतर काय करशील कुत्रे रुपया तुला काय खायला संभाळ तू काय कुत्रे ती गोष्ट आपल्या डोक्यात खिटकली ज्याला आपण इतकं मोठं केलं ना
त्यानं आपलं कॉलर पकडली आणि चापटे पण मारली. मग ते आपल्या डोक्यात खटकलं. आपण आपला पण एक फंड आहे, जो डोक्यात खटकला तो दुनियातून उठला. हरामखोर, तू येऊन लई मोठी चुकी केली. उगाच डोक्यात बसला. आपल्या फंड्याप्रमाणे तुला उडवावं लागणार. म्हणजे एक दोन तीन आणि शिरे एक चार. रुपये जाओ तुम्ही इथं नाही, इथलं वातावरण शांत असतं. मी इथं टेन्शन घेऊ नका. कुठं जाणार सिंह? जाय ना आता. नाही पहिलं पहिलं शक्य नाही. एक गुन्हेगार आहे, ही गोळ्यांचा आवाज, काय काही नको. आता काय करणार मी, चुकून तरी काय करणार. भैया गेला, पप्पा गेले, काय माझं कोण नाही राहिला. आता मन नाही पाहिजे. इथलं वातावरण शांत असतं. मी आहे इथं. जाव बरं आपलं लांब कुठतर. कुठं जाणार? जावा सातारला. आपला हरिभा आहे तिकडं. ते काय असेल ते तिकडे बघून घेतील. तुमचं राहणे खाण्याचं सगळं काय टेन्शन घेता तुम्ही? आहे नाही तुम्ही एकटाच. मग बॉसला ज्यानं मारलं त्याचा बदला मी घेतला. माझी इच्छा तर पूर्ण झाली. मी काय गुन्हेगारी काय गुन्हेगारांचं पाठ सोडत नसते. जा जा तुम्ही. आहे मी इथं. जा जा बॉस तुम्ही. आहे मी इथं शिर्या. चला बॉस. श्रेया ही जुई. जुई ही श्रेया. हीच का ते श्रेया तू सारखा श्रेया श्रेया करायचं असते काय? हे काय पाहतो? बर श्रेया ही मामाची मुलगी. हो का? पण एवढे दिवस कुठे होती? दिसली नाही मला. अग मी बोर्डिंगला होते. तू एकटीच होतीस ना, त्याच्यामुळे मला त्यांना आणलं होत. चला आता. अग आमचा कॉलेज मध्ये ना खूप भारी ग्रुप होता. सगळे सोबत असायचो आम्ही. पण आम्ही नेक्स्ट इयर मध्ये गेलो आणि त्याच्यानंतर आमचा एक दुश्मन होता शुभम म्हणून. तो माझ्यासोबत जे वागला ना त्यामुळे मी खूप शॉक मध्ये गेली होती. हॉस्पिटलमध्ये मी ऍडमिट पण होती. आणि जेव्हा हे अभि आणि विजयला समजलं ना तेव्हा ते शुभमला मारायला गेले होते. ते दोघं येताना त्यांचा पण ऍक्सिडेंट झाला. आणि मग हॉस्पिटलमधून आण्याने मला त्याच्या मामाच्या घरी आणून ठेवलं. तेच हे गाव. त्यामुळेच मला माझ्या मम्मी पप्पांना पण नाही भेटता आलं. होय शांत बस ना. बघ बरं किती छान छान वातावरण आहे. आणि तू उगाच कसल्या पण टायमाला नाही तीच विषय काढून धुसबुस करणं बरोबर आहे का? हे आपल्या मालकाला अजिबात पटलं नाही. कोण आहे मालक? दुसरं कोण असणार आहे? मीच.
शुभम बॉसच्या खुनाच्या बदला घेण्यासाठी आम्ही दोघांनी मिळून 5 खून केलेत. पोलिसांचा तपास तर चालूच आहे. त्यावेळेस फक्त आम्हाला विश्वासाचा माणूस म्हणजे तुम्ही हरिभाई, त्यासाठी आम्ही इथं सातारला आलोय. काही हरकत नाही सत्या, लहान भाऊ आहेस तू माझा. ही जी सगळं काय आहे ना, ते सगळं आपलंच समज. पुनीत, हा भाई, आजपासून आपलं सगळं काम हे बघल. हरिभाई, मला त्या सगळ्या वातावरणात बाहेर निघण्यासाठी मी तुमच्या पाशी आलोय. मला थोडा निवांत पाहिजे हो. तुमची हरकत नसेल तर थोड्या दिवसांनी कामधंद्यात लक्ष दिलं तर चालेल ना? काही हरकत नाही, तुझं दुःख मी समजू शकतो. आर फॅमिली गेली तुझी, तुझी फॅमिली ती माझी फॅमिली. पुनीत, काय भाई, तू यांच्या सोबत राह. चल सत्या. सत्या भाई मानायचं, आजी सगळं आहे ना ती ह्याच्या बापामुळं आणि भावामुळं. मालक आहे तुझा त्यो. सॉरी भाई. सत्या भाई चला. बस तुम्ही जावा, आराम करा. मी जातो हरिभाई बर. अर्पण कामाच दिसतोय हो. चल रे, तू पण चल आमच्या बरोबर, करा आराम तुम्ही. आप्पा गाडी काढ, चल घे. पुनीत, पुनीत नाव आहे तुझं? हा भाई. पुनीत सॉरी. असं काय बोलताय भाई? नाही काय असतं ना, आपण एखाद्याची खूप जास्त इज्जत करत असेल आणि तो जर का आपल्या इज्जत करण्याचा गैरफायदा घेत असेल तर ती गोष्ट मनाला खूप लागते रे. आणि ती कधी कुठल्या रूपात कशी बाहेर पडेल सांगता येत नाही, मनात घर करून बसते ती. आता मग अशी माझ्यामुळे भाई तुला रागवले, तुझ्या मनात माझ्याविषयी राग नको भाई, भाई। म्हणून सॉरी म्हणलं तुला. त्याचं काय भाई, हरिभाईचा राग खूप भयानक आहे म्हणून आता त्याची सवय पडली. केवढं आहे भाई? सॉरी, कोणी बोलू का? बोल की, काय म्हणतो? तुम्ही ज्या परिस्थितीत आहात ना, त्यात तुम्ही असंच राहिलात तर गुरपटून जाल, त्यातून बाहेर येणं लय अवघड. मग काय वाटतं तुला, काय करायला पाहिजे? मी भाई लक्ष घाला धंद्यात, एकदा का तुम्ही धंद्यात लक्ष घातलं विसरून जा. ओके चला, बाकी चला मग आता फिरून आणा आम्हाला. सगळ्या पुराव्याला लक्षात घेता कोर्ट या निर्णयापर्यंत पोहोचले आहे की शुभम पाटील यांचा खून विजय चव्हाण आणि अभिजित भोसले यांनी केला नसून आरोपी रुपेश जाधव यांनी केला आहे. म्हणून हे कोर्ट आरोपी विजय चव्हाण यांना आरोपातून मुक्त करत आहे आणि पोलिसांना आदेश देण्यात येत आहे की आरोपी रुपेश जाधव, मनीष राजगुरू, अभिजित भोसले आणि सौरभ काकडे यांच्या खुनाचा तपास लवकरात लवकर करावा. Thank you.
हे बघ पोरा, हे एक वाईट स्वप्न समजून विसरून जा. अभियानी स्वरूप हे बघ, त्या दिवशी पळून गेला नसता तर तो देखील निर्दोष जाहीर झाला असता. हे बघ, तुझे एवढा मी शिकलेलो नाही, पण हत्यार स्वतःच्या रक्षणासाठी जरूर उचलाव. पण कायद्यापासून पळ काढण्यासाठी नाही, कारण कायदे हे आपल्याच रक्षणासाठी असतात. आवाज चुकलो माझं. आता झालं एवढं शिक्षण भरपूर झालंय, आता काहीतरी व्यवसायात लक्ष घाला, नवीन जिंदगीला सुरुवात करा. होईल सगळं नीट, मी आहे तुझ्यासोबत. आबा प्लेयर तर नाही, पण प्लेयर व्हायला आवडेल आपल्याला. काय नाव? आनंद सागर विष्णू कुमार गाजरे पाटील. अरे नाव ऐका खानदानाची लिस्ट. अरे तुझं नाव नाही, तुझं नाव काय? श्रेया. नाव उतरले वारे. इंट्रोडक्शन झालं असेल तर निघायचं. ए तुला माहित नाही तू कोणाशी बोलते. माझं नाव सत्य. येतो मी. काय शोधू मी याच्यात आता? तुझं तर कॅम्पर चार्जिंग पण कमी झाली लगेच. मग आता जरा वेळ तुझा फोन मी घेते जातो. गेला की लगेच जा, काम झालं ना. मामी इथं कोणती गुंडांची काय खाय खाऊ का? काय नाही, ते सकाळी आम्ही खेळायला गेलो होतो ना, त्यावेळेस कोणतरी आलं होतं तिथं. काय म्हणलं तर नाही ना? नाही तसं नाही काय म्हणलं, पण त्याच्या चेहऱ्याकडे बघून तर काय गुंड पण नव्हतं वाटत ते. अरे पाऊल, गुंडांना काही शिंगा असतात का? ए त्यांनी काय केलं तर नाही ना. श्रेया रागवली असतं तर नक्कीच काहीतरी केलं असतं. काय श्रेया रागवली का? अशी रागवली ना की ते गुंडे हात जोडून निघूनच गेले. बर मामा आले की सांग. धर बाबा तुझा फोन. आले नाका शेंड्या बाग. वय वा जेवा वाढू दे का? ए पोरांना जावा हात धुवून या, जेवा वाढते. आनंदा
आजपर्यंत आपल्या घरावर गुंडाची नजर नाही पडली आणि त्यांच्याशी वाकड म्हणजे आपलं कुटुंब खलास करून घेत आणि त्यात आपल्या घरात दोन जवान पोरी. तुला समजते ना मला काय म्हणायचं? होय समजते. मी नाही काळजी करू, हे बघतो काय. बर चल चल जेवून घेऊ. तुला सांगतो जेव्हा मी नाव सांगितलं हात जोडलं हवा ताई. काय सत्याबाई कसा गेला आजचा दिवस? काय फिरलो सगळी तुमच्या एरियातली गाव खेडेगाव लोक खूप साधे येतो इकडली. पहिल्याच दिवशी कुठल्या खेडेगावच्या प्रेमात पडलो? भाई खेडेगावाचा विषय नाही आहे हा. मग गावातल्या कुठल्या तरी पाखराबद्दलचा विषय आहे. नाही नाही करा पण सांभाळून करा आणि काय करायच्या आधी आम्हाला कल्पना देत चला. म्हणजे माग पुढं काय मॅटर झाला तर आम्हाला त्याची कल्पना असावी. होय भाई. हसा रे खुश रा. हो भाई आम्ही येतो. मी बोललो ते खरं आहे. नाही म्हणजे नक्की होय बाबा. अशी काय बोलत होते? हेच की घरात दोन जवान पोरी आहेत उगाच दुश्मन नको कोणाची. बर तू काय काळजी करू नको, मी बघतो काय ते. झोप. अरे आवडलं का नाही राव? हो झालं झालं. तुला माहिती ना मुलींना उरकायला किती वेळ लागतो. निश्रेया पाचच मिनिट झालं. सकाळ पाच वाजल्यापासून ऐकतोय पाच मिनिट पाच मिनिट पते का नाही? बरं पोरांनो लवकर माघारे बर का. होय मामी पण आता पोरी बरोबर आहे म्हटल्यावर त्यांना वेळ किती लागतो काय माहिती? चप्पल लिपस्टिक पावडर मला तर माहिती नाही किती वेळ लागतो. अरे चालायचं पुरी सुरी आहे शेवटी. ए जुई बास्कर नाहीतर एखादं निर बाजारात मी उचलून तुला. गप काय जिबेच्या. आय एम रेडी. आईच्या गावात काय झालं? एक नंबर दिसते श्रेया. थँक्यू. जुई झालं तुझ? हा झालं. चला कशी दिसते? नॉट बॅड. असो चल निघायचं का? चला. हाय राजा उदे उदे. चला शॉप मध्ये जायचं आपल्याला. ठीक आहे चला. जुई तुला काय घ्यायचंय? काय घ्यायचं? शूज.
ते फॅन्सी शूज दाखव त्यांच्यासाठी. असं नको नको. अजून दुसरं दाखव. दुसरं दाखवा ना. हाच घेऊयात का आपण मग? छान आहे. आपल्या इकडे कसं आहे? आपण तसं वाटतं चांगला. छान आहे. बघ ना, छान दिसतं ना. श्रेया मॅडम, खरेदी चालू आहे काय? दुकानदार आपली माणसं आहेत. काय लागतं नाही लागतंय बघा. अरे तुला एक ओळख करून देतो. अवघी काय? अरे आई थांबा. अरे थांब रे, आधी ओळख करून घे. ही श्रेया मॅडम, तुला जी बोललो होतो ना तेच. आणि हा काय नाव आहे? आनंद सागर विष्णू कुमार कादरे पाटील. ए अरगत, मला माहिती आहे ती दोघ. कसं तुला कसं काय माहिती? तुम्हाला म्हणतोय ना लय मोठा विषय आहे. मला लवकर काय झालं इथला आधी करून तो काय झाला पटके. श्री ऐक, चला म्हणलं तर सांगितलं ऐकायचं. जी मुद्दा आहे तुम्हाला सांगतो ऐकून घ्या माझं. श्रेया काय झालंय नेमकं? आजी दुकानात पुरगी दाखवली. श्रेया, त्या पुरीमुळेच की सगळं झालं. बॉस प्रेमात पडलं तर पुरी पुरगी नाही म्हणली. विजय आणि कोणती त्याचा दुसरा मित्र ती अभी, ती दोघ आलती माराला. आणि आता हीच राम आहे पुन्हा व्हायल. श्रेया तू खरं सांगतोय? खरं सांगतोय. जी घडलंय ती खरं सांग. मी साक्षीदार आहे. तुम्हाला एक तर सांगतो, मला परमिशन द्या तर पुरीला उडवायची, नाही तर तुम्ही तर उडवा. तीच 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 फोन बरोबर नाही आहे.